14 सात 2022 आज आमच्या नवरदेवाची हळद आहे आणि उद्याचं लग्न आहे. मोजे करोडी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून आमचा नवरदेव आज हे कोण्याही मार्गाने रस्ता नसताना नदीच्या पाण्यातून पोहून चिंचोली संगम तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ ह्या ठिकाणी उद्या विवाह सोहळा आहे. तरी आमचा नवरदेव बा महादेवाच्या पाया पडून हा ठिकाणी देवराव राकडेंनी जलप्रवाहामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे पुतणे म्हणजे नवरदेव या ठिकाणी हुडी प्रस्थान करीत आहेत. आणि कोणत्याही परिस्थितीत हा लग्न सोहळा उद्याच्या तारखेवर झालाच पाहिजे या परिस्थितीचं भान ठेवून नवरदेवाचे चुलते देवराव वामन राकडे, नवरदेवाचे चुलते गणपत सकरू राकडे व नवरदेवाचे मामा माधव कांबरे तसेच राजू आगिरे ही मंडळी नवरदेवाला या जलमार्गाने घेऊन विवाहस्थळी पोहोचत आहेत. तरी फारच गंभीर अशी बाब आहे. खरोखर जीवावर बेतून हा लग्न सोहळा पार पडण्यासाठी जवळपास 15 किलोमीटर अंतर गाठायचा यायला. हे आमचे नवरदेव आता बसत आहेत शावजी माधव राकडे. वेळेवर लग्न लागाव पण आम्हाला आता उद्याची फारच आम्हाला परिस्थिती गंभीर आहे. नवरदेव चालले हुडीनं पण आता वराड कानं नेव हे आता आम्हाला जीवावर बेतायचंच काम आहे उद्या. चप्पल राहत ना तिथं बुटी येते ना आता नवीन करोडी येथील नवरदेव शावजी समजा या हो राम 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 सकाळी येतो आम्ही लवकर येतो हो.